हॅलो फ्रेंड्स मी रूपा स्वागत करते तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बघूया स्वादिष्ट असा बेसनचा हलवा त्यासाठी इथे मी पाऊन वाटी बेसन आणि दोन चमचे रवा घेतलेला आहे बारीक आता आपल्याला एका पॅनमध्ये तीन ते चार चमचे साजूक तूप घ्यायचं आहे तूप छान वितळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे काजू भाजून घ्यायचे आहेत एक सात ते आठ तुम्ही ते बघू शकता तुम्ही काजू पिस्ता आणि बदाम तिन्ही वापरू शकता फक्त मी इथे काजू घातलेले आहेत आणि नंतर मग ह्याच्यामध्ये मी हलवा करताना मनुके ॲड करणार आहे तर आता काजू छान फ्राय झालेले आहेत तुपामध्ये तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण पीठ घेतलं होतं बेसन आणि रवा ते घालायचं आहे ते छान असं हलकं होत नाही तोपर्यंत ते असं छान हलकं झालं पाहिजे असं भाजून घ्यायचं आहे एक मिडियम फ्लेमवर दहा मिनिटे तर इथे बघू शकताय आहे छान असं पीठ झालेलं आहे तयार स्लो फ्लेमवर तर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे परफेक्ट मेजरमेंट आहे अर्धी वाटीने व्यवस्थित होतं अगदी थोडासा फूड कलर केशरी कलर घातलेला आहे काजू आणि बदाम घातलेले तेही छान थोडंसं परतून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला दीड वाटी पाणी उकळलेलं पाणी ह्यामध्ये वापरायचं आहे आपल्याला इथे बघू शकते आणि छान असं मिक्स करायचं तरी आता आपल्याला हे पातळ वाटेल पण ते पूर्ण आता ड्राय होऊन जाईल रवा आणि बेसन दोन्ही पाणी पील हे बघा इथे मस्त असा जो आपला हलवा आहे तो रेडी झाला आहे ह्याला एक वाफ काढायची आपल्याला तर दोन मिनटानंतर बघा वाफ काढल्यानंतर खूपच टेस्टी आणि छान दिसत आहे थोडंसं तूप सोडलेलं आहे आपल्या हलव्याने तर आता मी सर्व करते तुम्हा सर्वांसाठी एका प्लेटमध्ये तर आजची जी रेसिपी आहे ती आहे बेसनचा हलवा खूपच टेस्टी छान होतो तर नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्यासाठी सर्वांचे धन्य